खरं म्हणजे मी इकडे आलो ते आम्ही काय ठाकरे काही असे लिखित काही घेऊन येत नाही. एकनाथ हा माझा आवडीचा, खूप आवडीचा आहे. आता ते मुख्यमंत्री आहेत म्हणून एकनाथ राव बोलावं लागेल. एक 5-6 दिवस झाले मला एक एक फोन येत आहेत, अहो तुम्ही शिंदे गटात गेलात का हो? अरे हा ठाकरे कोणाच्या गोठ्यात बांधला जात नाही. शिंदे एकनाथरावाने खरोखर 2-4 भूमिका घेतल्या, त्या फार चांगल्या होत्या आणि त्या मला आवडल्या. आणि असा धडाडीचा माणूस आपल्या महाराष्ट्राला हवाय आणि म्हणून मी त्याच्या प्रेमासाठी आज आलेलो आहे इकडे. आपली एक इतिहास आहे आपला, की आपला चिपळ्या वाजवणारा एक नाथ तो आत्ता मध्यंतरीचा एक नाथ त्यांना जवळच्यानेच संपवलं. ह्यांना एकटं पाडून देऊ नका, हा एकटा नाथ होऊन देऊ नका, हा एकनाथच राहून द्या. ही तुम्हा सर्वांना विनंती आहे. तेव्हा हे एकनाथराव जे काही कामं करत आहेत, भले गोरगरिबांचे असतील, शेतकऱ्यांची, शेतकरी आता बोलून कंटाळा आला, तो शेतकरी म्हणजे खरा राबकरी, तो राबतो म्हणून आपल्या पोटामध्ये 2 दाणे जातात. माफ करा, तो राबकरी आहे म्हणून 2 दाणे आपल्या पोटात जातात, तसा हा आहे. हा राबकरी आहे, कष्टकरी आहे, मेहनत करणार आहे. याला दुरावा देऊ नका. माझं तर असं म्हणणं आहे की आता हे सगळं बरखास्त करा आणि शिंदे राज्य येऊन द्या. सगळं बरखास्त करा, परत निवडणुका घ्या आणि शिंदे राज्य येऊन द्या. आणि माझी शुभेच्छा कायमच्या पाठी आहे त्याच्या. काय चूकभूल झाली असेल तर माफ करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.